डोंबिवलीत सर्वात जुना व विश्वास संपादन केलेल्या डोंबिवली पत्रकार संघाची बुधवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी पत्रकार संघाची सन 2018-19 ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला पत्रकार जान्हवी मौर्य लोकमत यांची निवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी श्रीराम कांदू वृत्त माणस, उपाध्यक्षपदी शंकर जाधव नवशक्ती सागर, सचिवपदी मुरलीधर भवार लोकमत व खजिनदारपदी प्रशांत जोशी ठाणे वैभव नवराष्ट्र यांची एकमताने निवड करण्यात आली. या सभेत मावळते अध्यक्ष आकाश गायकवाड यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. डोंबिवलीतील विविध प्रश्न, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रश्न एकजुटीने सोडविणे, तसेच पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा मनोदय यावेळी बोलताना जान्हवी मौर्य यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष शंकर जाधव म्हणाले, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अंध विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याला प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. बालकल्याण समितीच्या नवनिर्वाचित सभापती दीपाली पाटील यांनी कल्याण डोंबिवलीतील अंध विद्यार्थ्यांना याच शहरात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या कार्यक्रमात पत्रकार संघटनांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छाही यावेळी पत्रकार शंकर जाधव यांनी व्यक्त केली. तर कार्याध्यक्ष श्रीराम कांदू यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे वार्तालापाचे कार्यक्रम राबवून त्यातून अनेक प्रश्न सोडवण्याचा मानस व्यक्त करत पत्रकारांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपले शर्बिरो डोंबिवली.